आता गांधीगिरीचा विषय झाला, गांधीगिरी संबंधात मी एकदा असं म्हणालो होतो की गांधी या देशाने निर्माण केला, गांधी नावाचा विचार दिला, पण गांधी काय हे कळण्यासाठी आता मला पिक्चर बघावे लागतात की खरं म्हणजे शोकांती काय. म्हणून चार ओळी त्याबद्दल अशा की राजघाटावर श्रद्धांजली देऊन सगळे बगळे पळाले, राजघाटावर श्रद्धांजली देऊन सगळे बगळे पळाले, महात्म्याचे सत्याचे प्रयोग सत्तेच्या उन्हात जळाले, नि थिएटरच्या गर्दीत घुसमटून कुणीतरी म्हणाले, गांधी किती ग्रेट होते हे मुन्ना भाईमुळे कळाले, गांधी किती ग्रेट होते हे मुन्ना भाईमुळे कळाले. त्यामुळे आज अस्सल कळत नाही, काय डुप्लिकेट असेल नक्कल असेल तर त्याला अधिक भाव. आता कोणी म्हणतात कोजागिरी म्हणजे लक्ष्मी येते आणि मग आपण जागत बसायचं आणि दार कुणाचं बंद दिसतं तर लक्ष्मी निघून जाते. पण हल्ली इतके खट लोक आहेत की लक्ष्मी जरी प्रत्यक्ष आत आली तरी बाई तू कोण म्हणून तिला विचारणार, तुझ्याकडे प्रूफ काय, काही सर्टिफिकेट आहे का. त्यावरून सहज आठवलं एक छोटीशी कविता परवा केलेली पुणे फेस्टिवलला की देऊळ उघडं दिसलं म्हणून श्रीराम आत शिरले, देऊळ उघडं दिसलं म्हणून श्रीराम आत शिरले, तर पुजाऱ्यानं विचारलं तुम्ही कोण, ते म्हणाले मी श्रीराम. पुजारी म्हणाला बर्थ सर्टिफिकेट आहे, पुजारी म्हणाला बर्थ सर्टिफिकेट आहे, श्रीराम म्हणाले हे तू काय विचारतो आहेस, पुजारी म्हणाला कालच सरकारनं कोर्टात एफिडेव्हिट केलं आहे की तुमचा जन्मच झाला नव्हता, कालच सरकारनं कोर्टात एफिडेव्हिट केलंय की तुमचा जन्मच झाला नव्हता, श्रीराम म्हणाले हे तू मला विचारतोस, तुझा माझ्यावर विश्वास नाही, पुजारी म्हणाला विश्वासाचा प्रश्न नाही, विश्वासाचा प्रश्न नाही, पण सरकार काय सांगतं त्यावर विश्वास ठेवणं मला भाग आहे, कारण तुम्ही श्रीराम असाल पण इथे मात्र सर्वत्र रावणांचं राज्य आहे, इथे मात्र सर्वत्र रावणांचं राज्य आहे. त्यातली एक कविता म्हणजे आईसोबत. आईसोबत सरपण तोडायला पारपोळीच्या डोंगरावर गेलो, तिथं तिनं पाषाणावर उमटलेली बेताळाची पावलं दाखवली, तिनं पाषाणावर उमटलेली बेताळाची पावलं दाखवली. पुढं गेल्यावर गुंजीचं एक झाड भेटलं, झाडाखाली लाल भडक गुंजांचा सडा पडला होता आणि आईचं कुंकू कपाळावरून निथळून टपटप खाली पडत होत. चालता चालता करवंदीच्या काट्यानं आईचं लुगडं खसकन खेचलं, मी चिडून घपकन कोयतीचा घाव हाणला, तर आई कळवळून म्हणाली काट्याचा नसतो रे गुन्हा, आपणच चालायचं असतं सांभाळून, काट्याचा नसतो रे गुन्हा, आपणच चालायचं असतं सांभाळून. मग पुढे गेल्यावर एक अजस्त्र कमान दिसली, त्याकडे बोट दाखवत आई म्हणाली हा कदंबांचा राजवाडा पण काळानं खाऊन टाकला, लोक म्हणतात आम्ही त्या कदंब कुळाचे वारस आहोत. आणखी पुढे गेल्यावर काही झाडं, तिकडे बोट दाखवत आई म्हणाली ही शमीची झाडं, पांडव वनवासात गेले त्यावेळी म्हणे आपली शस्त्र त्यांनी याच झाडांवर ठेवली होती. मी मग आई पदर खोचून घपाघप घाव घालीत सरपण तोडू लागली. मीही करवंद खात पाखरांचा चिवचिवाट ऐकत बसून राहिलो. आईनं मोळी बांधली, मी हात दिला, तिनं मोळी खांद्यावर घेतली आणि आम्ही दोघं पारपोळीचा घाट उतरू लागलो. उतरत असताना आईचं लक्ष होतं केवळ पायाखालच्या वाटेवर, उतरत असताना आईचं लक्ष होतं केवळ पायाखालच्या वाटेवर आणि तिच्या मागोमाग मी ठेवून आल्यागत शब्दांची शस्त्र शमीच्या झाडावर, ठेवून आल्यागत शब्दांची शस्त्र शमीच्या झाडावर. आणि ही एक कविता धालो, पण धालो कसल्या, शिशिर आता सुरू होणार आहे, या आहेत पानगळीच्या धालो. धालो बाये धालो गे पानगळीच्या धालो गे, झाडा पेडा नागडी करीत शिंदळ वारो आलो गे, शिंदळ वारो आलो गे, वारो आलो वारो गे पिऊन थोडो सोरो गे, वारो आलो वारो गे
पिऊन थोडो सोरोगे थंडी मदी कुड कुड फातोडेचा पारोगे फातोडेचा पारोगे पारोबाए पारोगे कोंबड्याचो आरोगे पारोबाए पारोगे कोंबड्याचो आरोगे डोंगुरलेच्या डोईवर किरणांचो भारोगे किरणांचो भारोगे भारोबाए भारोगे घर घर घुंतारोगे भारोबाए भारोगे घर घर घुंतारोगे बुडवला पाणीयात चंद्रिमाचा करोगे चंद्रिमाचा करोगे जाल्यो बाए जाल्योगे पानगळीचा धालोगे जाल्यो बाए जाल्योगे पानगळीचा धालोगे सावरीचा बोंडावर रंभा अवसर आलोगे रंभा अवसर आलोगे धालो बाए धालोगे धालो बाए धालोगे।